लोकसभा निवडणुकीचं बिगुल कुठल्याही वेळी फुकलं जाणार अशातच ओबीसीची भूमिका ओबीसी अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने राज्यसभेत ओबीसी उमेदवारी दिली नाही. आम्हाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे. जे ओबीसींना प्रतिनिधित्व देईल त्याच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघ उभा राहील, असे बबनराव तायवाडे म्हणाले. असं आहे की निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे आणि आज संपूर्ण देश हा ओबीसीमय झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ओबीसी समाज आपल्या अधिकाराविषयी जागृत झालेला आहे, आपल्या प्रतिनिधित्वाबद्दल जागृत झालेला आहे, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी की आम्हा ओबीसीला आमच्या लोकसंख्येनुसार जी सरकारी आकड्यानुसार 52% म्हणतात, परंतु आम्ही म्हणतो की आमची लोकसंख्या 60% आहे, तर या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे आणि तशा प्रकारची कारवाई या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी करायला पाहिजे. कालपर्यंत आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराबद्दल जागृत नव्हतो, परंतु आज प्रत्येक राज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एकच नारा गुंजून राहिला आहे, तो म्हणजे जो ओबीसी के हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी याची दखल घ्यावी आणि सर्वच पक्षांनी जे जे कार्यकर्ते जे जे नेते ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी उत्थानासाठी संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ज्या सोयी आणि सवलती द्यायला पाहिजे ते मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटत असतात, अशा लोकांची निवड करून त्यांना आपल्या पक्षाचे उमेदवार केले तर ओबीसी समाजाला खरा न्याय मिळेल. आणि मग जेव्हा या ओबीसी समाजाचा आवाज उचलणारे लोक सभागृहामध्ये जाईल तेव्हाच ओबीसी समाजाला न्याय मिळू शकतो.